करायचं आहे वय. वयावरचा प्रॉब्लेम पेपरमध्ये बऱ्याच वेळा असतं. जवळपास जेवढे काही पेपर निघाले त्यामध्ये 99% पेपरमध्ये एजवरचा प्रॉब्लेम विचारला जातच. म्हणून बेसिक प्रॉब्लेमपासून तर एंडपर्यंत आपल्याला वयाचे सगळे टाईप्स त्या ठिकाणी घ्यायचे. जिथे जिथे शॉर्ट मेथडचा वापर होईल त्या ठिकाणी शॉर्ट मेथडनं गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 असून त्यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष असल्यास ए चे वय काढा. आता या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपण म्हटलंय गुणोत्तर दिल्यानंतर त्यांची बेरीज. आता ए च वय जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपण ए गुणोत्तर आहे ए आणि बी 2 3 ज्याचं वय विचारलं त्याचा संबंधित अंक घ्यायचा 2. मग 2 छेदामध्ये इथं बेरीज शब्द तुम्हाला दिलेला आहे तर गुणोत्तराची बेरीज करा. 3 2 5 गुणाकारामध्ये जेवढं काही दिलं असेल तेवढं घ्या. 30 वर्ष बेरीज आहे. मग 5 1 5 5 6 3 sin 2 12 वर्ष. याचा अर्थ ए च वय किती आलं 12 वर्ष. ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 3 5 असून त्यांच्या वयांची वजाबाकी 12 वर्ष आहे तर बी चे वय काढा. मग आता ए आणि बी च आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 3 5 गुणोत्तर. कोणाचं वय विचारलं बी. मग या ठिकाणी बी च वय बरोबर बीचा संबंधित अंक किती आहे 5 आहे. मग या ठिकाणी आपण घेऊ 5 छेदामध्ये इथं वजाबाकी 12 दिलेली आहे. शब्द वजाबाकी आला मग गुणोत्तराची वजाबाकी करा. 5 3 जर काढले तर 2 आणि गुणाकारामध्ये 12. 2 1 2 2 12 6 5 30 याचा अर्थ बी च वय किती आलं 30 वर्ष. टाईप नंबर 3 ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 असून त्यांच्या वयांचा गुणाकार 216 वर्ष आहे तर ए चे वय काढा. मग आता ए चे वय म्हटलं तर पुन्हा ए चा संबंधित अंक या ठिकाणी 2 आहे. आपण घेणार 2. गुणाकार शब्द आला तर या गुणोत्तराचा आपण गुणाकार करू. 3 2 6 आणि गुणाकारामध्ये 216 आता 6 याला भागा. 6 जर भागलं तर 6 1 6 याला जर भागलं तर 7 3 18 खाली उरले 3 6 6 36 36 भाग गेलेला आहे. पुन्हा आता गुणाकार जर असेल तर एक स्टेप वाढवायची. जो काही भाग तुमचा तुटला त्याचं पुन्हा वर्गमूळ घ्यायचं. मग 36 वर्गमूळ 6. आता गुणाकार करा 6 × 2 sin 2 12 वर्ष. टाईप नंबर 4 ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 2 3 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 4 होईल तर ए चे आजचे वय काढा. आता या ठिकाणी आपल्याला मेथड नुसार आपण पाहू आणि शॉर्ट मेथड नुसार पाहू. याला जर शॉर्ट मेथड नुसार सॉल्व्ह केलं तर मोजून तुम्हाला 2 सेकंद लागतात. तर पहिल्यांदा लक्षात घ्या शॉर्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे. गुणोत्तर तुम्हाला दिलाय ए एस टू बी 2 3 त्यानंतर आहे 3 4 इथं म्हटलं तुम्हाला 8 वर्षानंतर. जेव्हा 2 गुणोत्तर दिलेले असतात तर 2 गुणोत्तरातला फरक घ्यायचा. फरक किती आला आपला. यातला फरक 1 आहे यातला फरक 1 आहे. जर फरक 1 1 असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा. ज्याचं वय विचारलं त्याला गुणा. तुम्हाला म्हटलं ए च वय काढा तर ए चा संबंधित अंक आहे 2. म्हणजे 8 × 2 जर गुणलं तर 8 × 2 16 याचा अर्थ ए च वय 16 वर्ष. फरक जर 1 1 असेल तर तुम्हाला तिथल्या तिथेच गुणाकार करता येतो. बी च वय विचारलं तर 8 3 24 वर्ष. आता याला पद्धतीनुसार पाहू गणितीय पद्धत.
पद्धत जर पाहिली तर ए एस टू बी याचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला 2:3, याचा अर्थ ए चा आजचं वय 2x, बी चा आजचं वय 3x. त्यानंतर तुम्हाला म्हटलं 8 वर्षानंतर, मग आपण इथं लिहू 8 वर्षानंतर पुन्हा ए चं वय, त्यानंतर बी चं वय. आजचं वय 2x आहे, याचा अर्थ 8 वर्षानंतर प्रत्येकामध्ये 8 मिळवायच्यात, 8 याच्यामध्ये 8. यांचं गुणोत्तर आपल्याला पुन्हा दिलेलं आहे 3:4. ए चं वय 2x+8, बी चं वय 3x+8, यांचं गुणोत्तर 3:4 म्हणजेच 3/4. तर तिरपा गुणाकार करा, तिरपा गुणाकार जर केला तर 4 ने इकडे गुणा 4 2 8x+8^32 बरोबर 3 न इकडे गुणलं तर 9x+8^24. xx एका बाजूला घ्या, याचा अर्थ 8x+9x=24, अधिक 32 तिकडं घेऊन जा, याचा अर्थ -32. वजा बाकी जर केले तर या ठिकाणी -x=, या ठिकाणी -8, याचा अर्थ x=8. एक्सची किंमत आली की ज्याचं वय विचारलं त्याला गुणायचं. कोणाचं वय विचारलं आपल्याला? एचं विचारलं. एचं किती घेतलंय आपण? 2x आहे. मग आपण म्हणणार एचे वय बरोबर 2x, याचा अर्थ 2 × 8, याचा अर्थ 8 × 2 = 16 वर्ष. ही झाली पूर्ण गणितीय पद्धत. या प्रकारच्या सगळ्याच गणितांना लागू पडतं. ही आपली शॉर्ट पद्धत आहे, ही फक्त एवढ्याच गणितापुरती मर्यादित आहे. फरक जर त्या ठिकाणी 1:1 असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर 5, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होईल तर ए चे वय काढा. मग पुन्हा 2 गुणोत्तराचा प्रॉब्लेम आपल्याला दिसलं तर पहिल्यांदा गुणोत्तर चेक करायचे. 3:5, त्यानंतर आहे 5:7, किती वर्षानंतरचं आहे तर 8 वर्षानंतर. मग आता दोघांमधला डिफरन्स, यातला फरक 2 आहे, यातला फरक 2 आहे. मागच्या गणितामध्ये फरक 1:1 होता, या ठिकाणी 2:2 आहे. फरक 1:1, 2:2, 3:3 कोणताही असेल तर डायरेक्ट गुणाकार. ए चं वय विचारलं, ए चा अंक आहे 3, यांनी याला गुणा, याचा अर्थ ए चं वय बरोबर 8^24. परंतु या ठिकाणी फरक 1 व्यतिरिक्त दुसरा आहे 2:2, तर जेवढा फरक असेल तेवढ्याने याला भागायचं, म्हणून 24 / 2, याचा अर्थ ए चं वय किती आलं? 12 वर्ष. जर फरक 3:3 असतात, याला 3 ना आपण भागलं असतं, बट फरक आपल्याला सारखाच पाहिजे. टाईप नंबर 6, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5, 4 वर्षानंतर गुणोत्तर 5:11 होईल तर ए चे आजचे वय किती? पुन्हा 2 गुणोत्तर आपल्याला दिसत आहेत, याचा अर्थ ए या ठिकाणी, बी इथं 2, या ठिकाणी 5, 5 आणि 11, किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. डिफरन्स जर या ठिकाणी आपण पाहला तर इथला आहे 6, इथला आहे 3, फरक या ठिकाणी सारखा नाही. फरक जर सारखा नसेल तर डायरेक्ट गुणाकार आपल्याला करता येत नाही. मग त्याकरता काय करायचं? तर एक्सची किंमत आधी काढा. मग एक्स काढण्याकरता काय? तर जेवढे काही वर्ष आपल्याला असतील तेवढे वर्ष या ठिकाणी घ्यायचे. गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, दुसऱ्या गुणोत्तरामधील फरक आणि छेदामध्ये तिरप्या गुणाकाराचा फरक, तिरप्या गुणाकाराचा फरक. आता एक्सची किंमत काढण्याकरता वर्ष या ठिकाणी 4 आहे तर 4 घ्या. गुणाकारामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातील फरक, हे गुणोत्तर आपलं दुसरं 5:11, यामधला फरक, याचा अर्थ 5 आणि 11, याच्यातून जर वजा बाकी गेली तर 11 + 5 = उरले 6. तिरप्या गुणाकाराचा फरक, असा गुणाकार 11 × 2 = 22, असा गुणाकार 5 × 5 = 25. मग या 25 मधून जर 22 आपण काढले तर उरले किती आपल्याकडे? 3.
आता कॅन्सलेशन करा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, खाली काहीच राहिलं नाही, 4 × 2 = 8, एक्स ची किंमत आपल्याला 8 मिळाली. ए चं वय विचारलं, मग ए चं वय जर विचारलं असेल तर ए चा अंक किती आहे, 2 आहे, मग त्याला 2 गुणायचं, म्हणून ए चे वय बरोबर 2 × 8, याचा अर्थ 16 वर्ष, ए चे वय बरोबर 16 वर्ष. 5 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3 = 1, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 = 5. तर ए चे आजचे वय काढा, पुन्हा शॉर्ट पद्धतीनुसार जर आपण गेलं तर ए ॲज टू बी. इथं 2 कंडिशन तुम्हाला दिले आहेत, पहिलं गुणोत्तर 3 = 1, पण केव्हाचं आहे, 5 वर्षापूर्वी. दुसरा आहे 11 = 5, हे केव्हाचं आहे, 5 वर्षानंतर. आधीच तुम्हाला म्हटलं 2 गुणोत्तर दिलेले असतील तर त्यामधला फरक घ्यायचा, फरक चेक करा. फरक जर चेक केला तर इथं 4 आहे, या ठिकाणी 8 आहे, फरक सारखा नाही. फरक जर सारखा नसेल तर आपण दुसरी पद्धत म्हणजे एक्सची पद्धत वापरायची. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स बरोबर काय, तर या ठिकाणी 2 दिले तर 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर, मागच्या गणितामध्ये एकच होतं 4 वर्षानंतर. तर जर 2 असतील तुम्हाला पूर्वी आणि नंतर, तर त्या दोघांची पण बेरीज करून टाकायची, 5 × 5 = 10 घेऊ आपण डायरेक्ट गुणाकारामध्ये. दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, याचा अर्थ यामधला डिफरन्स, फरक आला आपला 11 × 5 = 6, छेदात तिरप्या गुणाकाराचा फरक, तिरपा गुणाकार असा 3 × 5 = 15, त्यानंतर असा 11 × 1 = 11. 15 मधून जर 11 काढले तर उरले आपले 4. कॅन्सलेशन, 2 भाग जातो, 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, आणि 5 × 3 = 15. एक्स ची किंमत 15 आली. तुम्हाला म्हटलं ए चे आजचे वय किती, मग ए चा अंक किती आहे, 3, पण हा 5 वर्षापूर्वीचा आहे. मग आधी ते वय काढून घेऊ आपण. ए चं वय बरोबर अंक 3 आहे तर 3 घ्या, गुणाकारामध्ये एक्स ची किंमत 15, गुणाकार किती आला, 15 × 3 = 45 वर्ष. परंतु हे केव्हाचं वय झालं, 5 वर्षापूर्वीचं आहे. तुम्हाला आजचं विचारलेलं आहे तर पुन्हा याच्यामध्ये 5 मिळवा, 45 + 5 = 50 वर्ष. 3 वर्षापूर्वी 4 भावांच्या वयांची बेरीज 50 वर्ष होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग 3 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर, 3 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर दोघांची बेरीज करा, 5 × 3 = 8. 8 फरक पडेल एकाच्या वयामध्ये. किती भाऊ आहेत, 4 आहेत, मग याला 4 गुणायचं, 8 × 32, गुणाकाराला 32. हे वाढलेलं वय आहे 4 भावांचं, ते आधीच्या वयामध्ये मिळवायचं. आधीचं वय, आधीची बेरीज आहे 50, त्यामध्ये जर मिळवलं तर या ठिकाणी 82, म्हणजेच 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष राहील, तर 82 वर्ष राहील. 9. सीता व गीता यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 9 = 4. 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक म्हणजेच वजाबाकी 5 वर्षाचा होत असेल तर सीताचे आजचे वय किती. मग या ठिकाणी गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे सीता ॲज टू गीता बरोबर 9 = 4. मग आता सीताचं वय 9x, गीताचं वय 4x असं आपण घेऊ. सीताचे वय 9 आहे तर 9x घ्या, त्याचप्रमाणे गीताचे वय 4 आहे तर 4x. 5 वर्षानंतरचा फरक दिलेला आहे, मग या ठिकाणी आपण लिहू 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतर पुन्हा तीच कंडिशन, कोणाचं वय, सीताचं वय. मग 5 वर्षानंतर सीताचे वय, आजचं वय 9x आहे, 5 वर्षानंतर याच्यामध्ये आपण 5 मिळवू, याचा अर्थ 9x + 5. तसंच या ठिकाणी गीताचे वय, आजचं 4x आहे, 5 वर्षानंतर त्याच्यामध्ये 5 मिळवा. हे झाले दोघींचे वय, सीताचं आणि गीताचं. या दोघींच्या वयामधील फरक किती वर्षाचा आहे, 5 आहे. मग त्या
कंडिशननुसार सीताचं वय 9x+5, गीताचं वय 4x+5 यामधला फरक किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा फरक. म्हणजे आपण काय करू इथं? वजाबाकी. मग 9x+5 कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतमधले चिन्ह बदला, इथं कोणतंच नाही तर प्लस आहे. या मायनसमुळं या प्लसचं होऊन जाईल -4x, या प्लसचं पुन्हा -5 = 5. हे +5 -5 कटले, 9x मधून 4x काढले तर 5x = 5. 5 भागाकारामध्ये जाईल, x = 5/5, याचा अर्थ x = किती आलं? 1. विचारलं काय? सीताचं आजचं वय काढा. मग सीताचं आजचं वय किती आहे? 9x आहे. याचा अर्थ सीताचे आजचे वय बरोबर 9x. 1 च्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी 1 टाका, म्हणजेच 9 × 1 = 9 वर्ष. तर 10 ए व बी यांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. आजचं कालचं काही दिलेलं नाही, म्हणजे आजच्या वयाची बेरीज आपण समजायची. 5 वर्षाआधी ए चे वय बी च्या वयाच्या 7 पट होते तर ए चे आजचे वय किती? कंडिशन तुम्हाला 5 वर्षाआधीची दिलेली आहे आणि बेरीज आजची दिलेली आहे. आपण या ठिकाणी 5 वर्षाआधी घेऊ सुरुवातीला. 5 वर्षाआधी, 5 वर्षाआधी पुन्हा ए च वय. आता ए चे वय बी च्या 7 पट, मग बी च्या 7 पट म्हटलं तर बी च वय आपल्याला माहित नाही एक्स. ए च्या सॉरी बी च्या 7 पट, याचा अर्थ याला जर 7 ने गुणलं तर ए च वय मिळतं, म्हणजे 7x. बी च वय एक्स झालं, ए च वय 7x झालं, पण केव्हाच आहे? 5 वर्षाआधीच आहे. मग यावरून आपण कुठं जाणार? आज. आजचे वय, आजचे वय, मग ए च आजचं वय हे 5 वर्षापूर्वीच आहे, आज काढण्याकरता +5. बी च वय 5 वर्षापूर्वी एक्स आहे, आज काढण्याकरता +5. आता यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, आजच्या वयाची बेरीज करा. मग 7x+5 ए च वय आणि x+5 बी च वय, यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष. आता कॅल्क्युलेशन, 7x+x याचा अर्थ 8x, 5 × 5 = 10 = 50. 10 तिकडे घेऊन जा, याचा अर्थ 8x = 50 - 10, म्हणजेच 8x = 40. 8 जाईल भागाकारामध्ये, याचा अर्थ x = 40/8, याचा अर्थ x = 8 × 5 = 40. एक्सची किंमत 5 आली. तुम्हाला ए च आजचं वय पाहिजे. आजच्या वयामध्ये ए च काय? 7x+5, त्याच्यामध्ये एक्सची किंमत टाका. ए चे आजचे वय 7x+5 हे आपण काढलं होतं, आजचे वय 7x+5. मग या एक्सच्या ठिकाणी हा 5 आपण टाकू, याचा अर्थ 7 × 5 + 5 जसाच्या तसा. 7 × 5 = 35 + 5 = 40 वर्ष. मग ए चे आजचे वय बरोबर 40 वर्ष. नंबर 11, 5 वर्षापूर्वी योगेश व महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. आज योगेशचे वय 21 वर्ष असेल तर 3 वर्षानंतर महेशचे वय किती? आता या ठिकाणी 5 वर्षानंतर 5 वर्षापूर्वीच आपल्याला लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहून टाकू आपण 5 वर्षापूर्वी योगेश महेश. या ठिकाणी योगेश as to महेश, गुणोत्तर काय? 4:5 आहे. 5 वर्षापूर्वीची कंडिशन आपण विचार करतोय. मग योगेशचं वय काय राहणार आहे? तर याला एक्स लावा, याचा अर्थ योगेशचे वय 4x, महेशचे वय काय राहणार? 5x. हे 5 वर्षापूर्वी आहे. आपण आजच्या कंडिशनला येऊ. आज पुन्हा योगेशचे वय 5 वर्षापूर्वी एवढं होतं, तर त्यामध्ये जर 5 मिळविले तर आपल्याला आजचं वय भेटून जातं. पुन्हा महेश, महेशचं किती होतं? 5x, त्यामध्ये पुन्हा 5 मिळवा. हे झालं महेशचं वय. दोघांचे आजचे वय आपल्याला मिळालेले आहेत. योगेशचं आपल्याला गणितामध्ये दिलं आहे की 21 वर्ष आहे आजचं वय, आणि आपण काढलेलं योगेशचं वय आहे
4x अधिक 5, दोनही वय एकाच व्यक्तीचं आहे. 4x अधिक 5 योगेश आणि 21 पण काय योगेश, म्हणून दोन्ही वय सारखीच राहणार आहे. यावरून एक्सची किंमत जर काढली तर 4x = 21 - 5 याचा अर्थ 4x = 16, याचा अर्थ x = 16/4, एक्सची किंमत आपली आली 4. आता विचारलं काय तर आणखी 3 वर्षांनंतर महेशचे वय किती, मग महेश आजचं वय आपण काढून घेऊ. महेश बरोबर 5x + 5, एक्सच्या ठिकाणी 4 जर टाकलं तर 5 × 4 + 5 हे झालं 25, पण हे केव्हाचं वय आहे, आजचं वय आहे, 3 वर्षानंतर आपल्याला म्हटलेलं आहे. मग 3 वर्षानंतर म्हटलं तर यामध्ये पुन्हा अधिक 3 करा, याचा अर्थ 28 वर्ष, म्हणून योगेशचे 3 वर्षानंतरचे वय बरोबर 28 वर्ष. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडील व मुलाचे आजचे वय किती. पहिल्या कंडिशनमध्ये वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट, कोणाचं वय माहिती आहे आपल्याला, कोणाचंच नाही. मग या ठिकाणी मुलगा आणि त्यानंतर वडील, मुलाचं वय माहीत नाही आपण काय घेऊ एक्स, वडिलांचंही माहीत नाही तर तिप्पट म्हटलेलं आहे. याचा अर्थ मुलाला जर 3 न गुणलं तर वडिलांचं वय भेटतं. या ठिकाणी काय झालं 3x. 12 वर्षानंतर मी तर कंडिशन बदलू आपण, 12 वर्षानंतर प्रत्येकासाठी मुलगा आणि वडील, मुलगा बरोबर x + 12, वडील, वडील बरोबर 3x + 12. 12 वर्षानंतर वडिलाचं आणि मुलाचं दोघांचं वय आपण काढलीत. कंडिशन पुन्हा दिलं, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, जसं दिलेलं आहे तसं मांडायचं. वडिलांचे वय म्हटलं तर वडिलांचं वय टाका 3x + 12 बरोबर मुलाच्या वयाच्या दुप्पट, म्हणजेच मुलाला जर 2 न गुणलं, 2 गुणाकारामध्ये मुलगा याचा अर्थ x + 12, याला जर सोडवलं तर एक्सची किंमत आपल्याला मिळतं 3x + 12 = 2x + 12 = 24. एक्स एक्स एका बाजूला घ्या, 3x + 2x = 24 - 12, याचा अर्थ x = 12. आता x = 12 लिहिल्यानंतर वडील आणि मुलाचं आजचं वय काढायचं आहे. ही कंडिशन 12 वर्षांनंतर आहे, ही कंडिशन आहे आज. मग मुलाचं वय काय एक्स आहे, मग या ठिकाणी मुलगा एक्स म्हटल्यानंतर फक्त 12 वर्ष, वडील, वडिलांचं वय काय 3x आहे, याचा अर्थ 3 गुणाकारामध्ये 12 × 3 = 36 वर्ष. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1, 2, 3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. तर 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, मग या ठिकाणी आपण लिहून टाकू 10 वर्षापूर्वी गुणोत्तर काय 1, 2, 3. हा झाला समजा पहिला भाऊ, याला म्हणू आपण ए, याला म्हणू बी, याला म्हणू सी. मग याचं वय काय भेटल 1x, याचं वय काय 2x, याचं वय काय 3x. प्रत्येकाला x आपण लावलं, सगळ्यांची 10 वर्षापूर्वीची वय. आजच्या कंडिशनला या, आज पुन्हा एचं वय, बीचं वय, सीचं वय, प्रत्येकामध्ये 10 मिळवा. 10 वर्षापूर्वी याचं 1x होतं, आजचं विचारलं तर 1x + 10, याचं 2x होतं + 10, याचं 3x होतं + 10. सगळ्यांचे वय आपण काढलेले आहेत आजच्या कंडिशनला. त्यानंतर 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 आहे, तर सगळ्यांच्या वयांची बेरीज करून टाकू. पहिल्यांदा एक्सची बेरीज 3x + 2x + 1x, याचा अर्थ 6x, 3 × 2 = 5 = 6, याचं 10, 10, 10 बेरीज झाली आपली 30 बरोबर. बेरीज आपल्याला गणितामध्ये दिलंय की 42 वर्ष आहे, मग या ठिकाणी 42, 6x + 30 जर तिकडं जाईल तर -30, याचा अर्थ 6x = 12, x = आपलं 6000 भागिले गेलं तर 12/2 12/6 म्हणजेच 2. तर विचारलं काय सर्वात लहान भावाचे आजचे वय किती,
लहान भाऊ सर्वात ए, कारण एक एक्स आहे, एचा आजचं वय एक एक्स अधिक दहा, एक्सच्या ठिकाणी दोन टाका, एक गुणिले दोन अधिक दहा बरोबर आलं 12 वर्ष. 14, शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15 वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयांची बेरीज 33 वर्ष असल्यास शीतलच्या आजचे वय किती? मग शीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय जास्त आहे. शीतल माहिती नाही, एक्स वर्ष. रमेश 15 वर्षांनी जास्त, याचा अर्थ एक्स अधिक 15. दोघांची वय आपल्याला मिळाली, दोघांच्या वयांची बेरीज 33 आहे. मग बेरीज आपण या ठिकाणी 33 आपल्याला गणितात दिलेली आहे, यांची बेरीज करा. एक्स अधिक एक्स याचा अर्थ 2x, 15 एकटाच आहे बरोबर अधिक 15. 15 तिकडे घेऊन चला, म्हणजेच 2x बरोबर 33 वजा 15, याचा अर्थ 2x बरोबर 33 मधून 15 जर आपण मायनस करून टाकलं तर या ठिकाणी उरतात 18, याचा अर्थ एक्स बरोबर 18/2, म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 9. विचारलं काय, शीतलचे आजचे वय किती? मग शीतलचं वय जर विचारलं असेल तर या ठिकाणी एक्स, मग शीतल बरोबर एक्स याचा अर्थ 9 वर्ष.